चॅलेंजर मीडिया ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत करत आहे. कोरोनारूपी वैश्विक महामारीच्या काळात माणसातल्या देव माणसाचा आढावा घेणारा एकमेव शो. आम्ही मदत नाही, कर्तव्य बजावतोय. पहा दररोज सकाळी 11 वाजता फक्त मीडिया वर्ल्ड न्यूजवर. नमस्कार, मी सुमित आंबेकर. आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत मदत नाही कर्तव्य. प्रेक्षकांनो, या कार्यक्रमात आपण अनेक अशा व्यक्तिमत्वांना भेटतोय ज्यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांच्या हाकेला कुठतरी उत्तर देत या ठिकाणी मदत करीये आपलं स्वतःचं कर्तृत्व म्हणून या ठिकाणी पार पडले. आज आपल्यासोबत चर्चेला या ठिकाणी वंदे मातरम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माननीय श्री सचिन जांभेजी आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी काम कार्य करण्यात आले. सचिन सर, सर्वप्रथम मी तुमचे आमच्या या कार्यक्रमात सरशी स्वागत करतो आणि प्रथम तुम्हाला हेच विचारतो की कशा पद्धतीने कार्य आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं, काय सांगा? खरं तर याची सुरुवात 9 मार्चलाच झाली. 9 मार्चला होळी होती. होळीच्या दिवशी मी फेसबुकला एक व्हिडिओ अपलोड केला होता की दुसऱ्या दिवशी धुळवड आहे, तर कोरोना व्हायरससारखं जागतिक संकट आपल्या देशात येते आणि ते जवळ आल्याने वाढते, तर आपण धुळवड साजरी करू नका असं आव्हान मी 9 मार्चलाच केलं होतं. आणि एखाद्याला काही तो सिक्स सेन्स नावाचा प्रकार असतो, तो काहीतरी त्यावेळेस मला आला होता. आणि 19 मार्चला हॉटेल दुनियादारी शुक्रवारपेठ पाटली प्रेस्टिज पॉईंट इथे आपण जेवणाची पहिली सुरुवात केली. त्या दिवशी सुरुवातीला आपण 350-400 लोकांचं जेवण ठेवलं, स्वच्छता कामगार, पोलीस कर्मचारी अशा लोकांचं. त्या लाईनीमध्ये MPSC OPSCचे विद्यार्थी, रोडला झोपणारे अशी बरीच लोकं आली आणि लाईनीत थांबून जेवण घेऊ लागली. त्या दिवशी अंदाज आला की हे पुढे जाऊन खूप भीषण प्रकार होणार आहे. मग आपण त्या दिवसापासून येऊन झालो. आज 78वा दिवस आहे आपला या सेवाकार्याला. यामध्ये आजच्या दिवसापर्यंत आपण 4 लाख लोकांपर्यंत पोहोचतोय मोफत फूड पॅकेजच्या माध्यमातून. आज बरोबर आपल्याला 78 दिवस झाले. याच्यामध्ये गुरु गौतमी रिसर्च सेंटरचे सतीश बनवट आणि ललित जैन आणि संजयजी नाथ यांनी आम्हाला किराणा वगैरे या गोष्टींसाठी मदत केली. समिंद्र हॉटेलचे मालक सिद्धार्थ भोसले यांनी विनामूल्य आम्हाला हॉटेल उपलब्ध करून दिलं आणि ते फूड पॅकेज 4 लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठी मदत झाली. पुणित बालन ग्रुपतर्फे आत्तापर्यंत 55 ते 60 हजार मोफत बिस्तरीच्या बाटल्या आम्ही गरजू लोकांपर्यंत, पोलिसांपर्यंत, नर्सेसपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालो. साधारण 3.5 ते 4 हजार पुस्तकं ही आंबेडकर जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा, उठा संघर्ष करा हे बाबासाहेबांचं जे वाक्य आहे त्याला प्रेरित होऊन ती पुस्तकं वाटण्यात आली. 517 सॉलिड मास्क जे पोलीस बांधवांना रोडवर थांबून पारे करायला लागत होते त्यांना वाटण्यात आले. असे जे मास्क आहेत ते कमीत कमी 18 ते 20 हजार मास्क गोरगरीब लोकांपर्यंत रेड झोन एरियामध्ये आम्ही समक्ष जाऊन वाटले. मेघालयातली एक मुलगी मीनाक्षी भुईया म्हणून, ती लॉकडाऊनच्या काळातच पुण्यात अडकली आणि जेव्हा तिने मला संपर्क केला तिला 15 दिवस 2 टाईम जेवणाची व्यवस्था आणि जाताना तिला पुणे ते दिल्ली असं तिचं तिकीट वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आलं. आणि ती तिथे गेल्यानंतर तिने एक व्हिडिओ करून पाठवला की मला आता क्वारंटाईन केलेले आणि मी फायनली माझ्या गावाला पोहोचलेली आहे मेघालयाला. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींमध्ये समाजात राहून ही वेळ होती आपल्या समाजासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी उभं राहण्याची. आणि त्यावेळेला वंदे मातरम संघटनेचे सगळे शिलेदार उभे राहिले आणि आम्हाला नेहमी असं वाटतं की अशा वेळी माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. नमस्ते, मैं नीलाक्षी भुईया. तो फाइनली आज मैं अपने स्टेट पहुंच गई हूं मेघालय. तो मैं अभी तक अपने घर नहीं पहुंची हूं क्योंकि मुझे अभी क्वारंटाइन सेंटर पे रखा गया है और मुझे यहां पर 14 डेज तक रखेंगे. तो जो भी हो पर मैं अपने स्टेट पहुंच गई हूं और ये सब कुछ पॉसिबल हुआ है सिर्फ सचिन जांभे सर की वजह से. उन्होंने और उनका ये जो वंदे मातरम संगठन है ये सब उनके वजह से पॉसिबल हुआ है, क्योंकि अगर ये नहीं होते तो आज शायद मैं घर भी नहीं पहुंच पाती. ठिकाणी असं घडलं की लोकांनी फोन केले परंतु फोन उचलले गेले नाही किंवा त्यांना जी मदत पाहिजे होती ती कुठतरी पोहोचत नव्हती, अशा वेळेस अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या संघटना कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि लोकांची मदत करत होते,
काय नेमकं सांगाल अशा लोकप्रतिनिधींना लोकनेत्यांना की कशा पद्धतीने त्यांनी या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लोकांच्या मदतीसाठी हाकेला त्यांना उत्तर द्यायला पाहिजे काय सांगा? खरं तर तुम्हाला सांगून द्या, तुम्ही हा प्रश्न विचारला, राजकारणात शिवी झाली, पण माझं असं मत आहे की चांगल्या चांगल्या तरुण मुलांनी राजकारणात यायला पाहिजे. खरं तर ही वेळ होती लोकप्रतिनिधींनी आपल्या वार्डामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याची. आणि या पुढाऱ्यांनी अशा वेळेस की ज्यावेळेस आपल्या जीवाला धोका आहे अशा वेळेस घरात बसले. खरं तर तुम्ही बघितलं असताल की फ्लेक्स लावताना आजी माजी भावी आमदार भावी नगरसेवक भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स लावताना त्यांना खूप मोठा अभिमान वाटतो. पण असं खरी परीक्षा होती काम करायची तेव्हा त्यांना अभिमान वाटत नव्हता. त्यामुळं लोकांना माझं हात जोडून सांगणे की जेव्हा तुम्ही तुमचा लोकप्रतिनिधी निवडता तेव्हा तो योग्य निवडा, भले तो गरीब असेल पण तो योग्य तो निवडा, तो तुमच्या कामाला येईल तो असा निवडा. मुझे गाँव में हो गया इधर स्टार्ट हुए तो अब ये जो चली ये नाहर सर सचिन जी इनकी कंट्रीब्यूशन से इनके जो ग्रुप टीम है उन्होंने ये सारा कंट्रीब्यूट करके सारा करके ये जो चल रही है ट्रेन ये सिर्फ हम क्रेडिट इन्हीं को दे रहे हैं क्योंकि वरना मुझे नहीं लग रहा था मेरे इतने सारे मैं सोचती थी मैं कभी फैमिली से मिल पाती मतलब इतना मैं हो गई थी मैं कुछ समझ नहीं आ रहा. Media World News presents Madad Nahi Kartavya. This program is sponsored by Dr. Satyendra Shukla, Lama Fira International Pune, which is India's biggest and first ISO certified Lama Fira Healing Research and Training Center. He has devoted his life for Suicide Free India mission and sponsoring 50 HIV plus kids education and healthcare. Lama Fira healing is 2500-year Buddhist healing technique by which one can come out of depression, stress, negative thoughts, addiction, failure in life permanently. Dr. Satyendra Shukla has trained and healed 10,000 plus people across the world to teach Lama Fira healing. Dr. Satyendra Shukla is author of 3 books, Journey from Signature to Autograph, Miracles of Chakra, Life Simplified. By selling his own house, he is now coming up with India's first and biggest Lama Fira Healing Meditation Center at Pune to make our nation suicide-free India. For more details, visit www.lamafira.com. पहिले दिवस आपण रस्त्यावर होतात, लोकांना समस्या जाणून घेत होतात, शहरामध्ये फिरत होतात सगळीकडे. काय नेमकं तुम्हाला परिस्थिती वाटली की हे निर्णय योग्य होते किंवा याच्या ऐवजी सरकारने काही वेगळे निर्णय घेतले असतील तर कुठेतरी ही शहरामध्ये जी गंभीर परिस्थिती आता झालेली आहे ती कुठेतरी आटोक्यात आली असती, काय सांगायला होतं? खरं सांगू का की पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार या तिघांमध्ये समन्वय नव्हता, अजिबात नव्हता. केंद्राचे वेगळे निर्णय होते, राज्याचे वेगळे निर्णय होते आणि पुणे शहर महानगरपालिकेचे वेगळे निर्णय होते आणि त्यात नुकसान सर्वसामान्यांचं झालं या लॉकडाऊनमुळे. आणि आम्ही आवाहन करत केलं होतं की धर्म म्हणून नाही तर देश म्हणून एकत्र या. खरं तर आत्ता धर्म म्हणून कोण कोणाला मदत करत नव्हतं, देश म्हणून लोक एकमेकांना मदत करत होते, डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता सैनिक. आणि लॉकडाऊनमध्ये लोकांचे खाण्याचे खूप प्रचंड हाल झाले, खूप म्हणजे खूप प्रचंड हाल झाले. मला एक बाई आठवते, एक प्रसंग आठवतो, ती बाई इथं आली होती आणि तिने मला सांगितलं की माझा नवरा नाही आहे, 3 मुली आहेत मला, आम्ही अक्षरशः कोरा चहा आणि जे गव्हाचं पीठ आहे ते 4 दिवस खात होतो आणि त्यानंतर आम्हाला नंबर मिळाला तुमचा आणि आज पीठ मिळालं ती बाई अक्षरशः रडत पाय पकडत होती. खरं तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये समन्वय असला पाहिजे होता, एकमेकांच्या विचाराने एकमेकांच्या समविचाराने चालायला हवं होतं पण ते झालं नाही. पण मी उद्धव ठाकरेंचं विशेष कौतुक करेन की त्यांनी खूप शांत पद्धतीने संयमाने महाराष्ट्राची आत्ताची जी परिस्थिती आहे ती हाताळली योग्य पद्धतीने. पुणे महानगरपालिकेत पुणेचे जे महापौर आहेत मुरलीधर मोहोळ, त्यांनीही खूप रस्त्यावरती फिरून लोकांसाठी मदत केली, स्वतः फील्डवरती कामाला राहिले, घरात बसले नाही इतर राजकारण्यांसाठी आणि अशा पद्धतीने कामं झाली पण प्रचंड लोकांचे हाल झाले. पण आता जे काही लॉकडाऊन उठले थोडे शिथिल झाले. खरं तर जे भाडेकरू आहेत तर त्या भाडेकरूंच्या मालकांनी त्यांच्याकडून भाडं घेतलं नाही पाहिजे. सरकारने त्यासाठी त्या घर मालकांना काहीतरी उपाययोजना म्हणून थोडासा निधी त्यांना दिला पाहिजे, त्यांचाही उदरनिर्वाह चालला पाहिजे. पण
जे हातावरचे पोट आहेत ते भाडेकरू म्हणून राहतात आणि त्यांना काम नव्हतं, पैसे नव्हते, आता ते कुठनं भाडं फेडणार आहेत? हा त्यांच्या समोर असलेला गंभीर प्रश्न आहे, खाण्याचा गंभीर प्रश्न आहे. तर याची सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन लोकांना दिलासा द्यावा असं मला वाटतं. नक्कीच अनेक प्रकारचे प्रश्नांची उत्तरं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देत आहेत. एक तरी पण शेवटचा प्रश्न तुम्हाला सचिन भाऊ विचार वाटतोय. आता लगभग 5 लॉकडाऊन चालू आहे आणि असं असताना अनेक आता उद्योग व्यवसाय चालू झालेले आपण सध्या आपण पाहू शकतो पुणे शहरामध्ये. असं असताना लोकांनी किंवा त्या व्यावसायिक जे आहेत त्या व्यावसायिकांनी स्वतःची असो किंवा त्यांच्याकडे जो स्टाफ काम करतो, कर्मचारी वर्ग काम करतो त्यांची असो किंवा त्यांच्याकडे येणारा जो ग्राहक वर्ग आहे त्यांची असो, कशा पद्धतीने त्यांनी स्वतःची त्यांची काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल त्यांना लोकांना किंवा व्यावसायिकांना काय नेमकं तुम्ही आव्हान करा? मी व्यावसायिकांना खरंच आव्हान करतो. माझ्याकडे एक मुलगा इंद्रनील भाटिया म्हणून, तो कोरेगाव पार्कपासून इथे चालत आला, 1 महिना झाला मी संभाळतो. त्या घरमालकाने भाडं दिलं नाही म्हणून त्याचा पासपोर्ट जाळून टाकण्यात आला कोरेगाव पार्कला, आणि हॉटेल मालकांनी कामगारांना स्टिकी ऑर्डर सांगितलं की राहायचं असेल तर फक्त जेवण मिळेल, पगार मिळणार नाही. तर ज्या कामगारांच्या जीवा कंपन्या असतील किंवा हॉटेल असतील, वेगवेगळे उद्योग असतील, ज्या कामगारांच्या जीवा तुम्ही मोठे होता, ज्या कामगारांच्या जीवा तुमच्या बिल्डिंग बांधल्या जातात, आता ही वेळ होती त्या कामगारांसाठी तुम्ही उभं राहण्याची. मजुरांचे ठेकेदार पुण्यातनं पळून गेले, कन्स्ट्रक्शन लाईनमधले मोठमोठे बिल्डर पळून गेले, त्यांनी आतवरती केले, तर अशी माणुसकी संपून चालणार नाही. पण मी आता स्वतः स्वतःचं सैनिक बनलं पाहिजे. खरं तर 12 ते 14 वर्षाच्या आपल्या मुलांना जास्त कळणार नाही या गोष्टी, त्यांची काळजी पालकांनाच घ्यावी लागेल. पण जी 12-14 वर्षाच्या पुढे आहेत त्यांना माहिती, कोरोना व्हायरस हे जागतिक संकट आहे. खरं तर हे जागतिक संकट असताना गल्लीबोळाचं संकट नव्हतं, पण गल्लीबोळापर्यंत पोचलं होतं. तर हे संकट असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे स्वच्छतेची काळजी, कुठं थुकायची काळजी, लघवी करायची म्हणा, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने स्वच्छता पाळली पाहिजे, सॅनिटायझर सतत खिचत असलं पाहिजे, आपण मास्क वापरलं पाहिजे, घरात गेल्यानंतर तोंड हातपाय स्वच्छ धुतले पाहिजेत, कपडे धुवायला टाकले पाहिजेत. आणि जेवढी स्वच्छता लहान मुलांची घेता येईल, लहान मुलांना कळत नाही ते कुठे हात लावतात, कसे हात लावतात, लहान मुलांना सतत अर्ध्या तासाने हात धुतले पाहिजेत, अशा वेगवेगळ्या पद्धतीने कामगारांची पण घरातल्या मंडळींची पण आपण स्वच्छता घेतली पाहिजे. आणि भविष्यात हा व्हायरस खरं तर येऊ नये अशी देवाकडे प्रार्थना करतो. पण साधारण पुढचे 3-4 महिने अजून आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागेल. आत्ताच आपण ज्या संघटनेचा कार्य आढावा या ठिकाणी जाणून घेतला, ही वंदे मातरम संघटना 1984 पासून या ठिकाणी कार्यरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर यांचं कार्य आहे, परंतु सध्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण पुणे शहरात संघटनेच्या मार्फत काय काम करण्यात आले याचे संपूर्ण या ठिकाणी आढावा घेतला. सचिनजीने आताच आपल्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी सांगितलं की आजतागायत लगभग 4 लाखाहून जास्त गरजूंना या ठिकाणी त्यांना जेवण सकाळचं असो संध्याकाळचं असो ते पुरवलं गेलं आहे. यासोबतच आतापर्यंत 6.5 ते 7 हजारापर्यंत या ठिकाणी किट, धान्याची किट या ठिकाणी पुरवली गेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर सांगायला गेलो आपण 18,000 मास्कचं वाटप देखील या ठिकाणी करण्यात आले. अशा विविध कामांची यादी या ठिकाणी आत्ताच सचिन भाऊंनी सांगितली. सचिन सर, तुमचे या ठिकाणी मी आभार मानतो, तुम्ही या ठिकाणी आमच्या या चर्चेसत्रात सामील झालात आणि तुम्ही ही संपूर्ण आढावा संघटनेचा आम्हाला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. या सगळ्या शेवटी मी असं सांगेल की वंदे मातरम संघटनेचे माझे सहकारी वैभव वाघ, किरण राऊत, महेश बाटले, प्रशांत नरवडे, सूरज जाधव, तेजस वाशिवले, आकाश गजमल, हेमंत कुंभार यांनी मला खूप मोलाची साथ दिली या सगळ्या कामामध्ये. संतोष देवकर असतील, मला सतीश बनवट म्हणून आहेत गुरुगौतमीचे, संजय नार सरस संस्थेचे, ललित जैन, नरेंद्रभाई राठोड, राठोड ज्वेलर्सचे मालक, डॉक्टर विजय कदम यांनी आणि अशा बऱ्याच मंडळींनी खूप मदत केली. माझे जे आचार्य आहेत मनोहर धर्माधिकारी, माझा जो कामगार आहे रवी, किंवा पहिलवान नितीन चाळुंके, माझा मोठा भाऊ सत्ता नितीन जामगे, आणि मला ही जी खरी प्रेरणा मिळाली ती माझ्या आईमुळं. माझ्या आईने लहानपणापासून जे जेवणाचे संस्कार आमच्यावरती रुजवले, आमच्या घरी कुणी जरी आलं तर त्याला विचारलं जात नाही तू जेवणार आहे का, त्याला ताट वाढलं जातं. आणि गेले 26 वर्ष आले आमचा मेजचा व्यवसाय, तो मेजचा व्यवसाय असल्यामुळं जेवणाची किती आणि खरी किंमत कशी आहे ती लहानपणापासून आईने शिकवली असल्यामुळं हे सगळं जे काय आहे हे माझ्या आईला क्रेडिट जातं. मीडिया वर्ल्ड न्यूज प्रेझेंट्स मदत नाही कर्तव्य.
दिस प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामाफीरा इंटरनेशनल पुणे विच इज इंडियाज बिगेस्ट एंड फर्स्ट आईएसओ सर्टिफाइड लामाफीरा हीलिंग रिसर्च एंड ट्रेनिंग सेंटर. He has devoted his life for Suicide Free India mission and sponsoring 50 HIV plus kids education and health care. Lamaphira healing is 2500 year Buddhist healing technique by which one can come out of depression, stress, negative thoughts, addiction, failure in life permanently. Dr. Satyendra Shukla has trained and healed 10,000 plus people across the world to teach Lamaphira healing. Dr. Satyendra Shukla is author of 3 books: Journey from Signature to Autograph, Miracles of Chakra, Life Simplified. By selling his own house, he is now coming up with India's first and biggest Lamaphira Healing Meditation Center at Pune to make our nation suicide-free India. For more details, visit www.lamaphira.com.